एनर्जी या विषयावर दिनांक 26 मार्च रोजी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. कोर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसिन आणि इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे डॉक्टर पेशंट सिनर्जी या विषयावर 2 दिवसीय मेडिको लीगल परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. एरंडवणे येथील कर्नाटक हायस्कूल येथे 26 आणि 27 मार्च रोजी ही परिषद होईल. शनिवारी सायंकाळी 5 वाजता पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुंबईचे संयुक्त पोलीस आयुक्त अतुल कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त के पाठक, चंदीगड येथील मेडिको लीगल ॲक्शन ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर नीरज नागपाल हे या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती MB शहा, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मोहित शहा, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष SR बनुरमठ, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष अशोक भंगाळे, मानसोपचार तज्ज्ञ व ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे, अभिनेते नाना पाटेकर हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कोर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसिनचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉक्टर संतोष काकडे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. रुग्णालय व वैद्यकीय व्यावसायिकांच्या विरोधातील हिंसाचार, वैद्यकीय कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी, IMA मेडिको डायरीचे प्रकाशन, आरोग्य आणि जोखीम व्यवस्थापनातील तक्रार निवारण, डॉक्टर आणि रुग्णसंबंधातील सामाजिक पैलू या विषयांवर या परिषदेमध्ये चर्चा होईल असे त्यांनी सांगितले. मी डॉक्टर संतोष काकडे, कोअर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसिन या ऑर्गनायझेशनचा, संघटनेचा मॅनेजिंग डायरेक्टर आणि एक मेडिको लीगल कॉन्फरन्स जी आम्ही आता आयोजित केलेली आहे त्याचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी. ही मेडिको लीगल कॉन्फरन्स इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे ब्रँच याच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे घेत आहोत. शनिवार रविवार 26 मार्च आणि 27 मार्च या दिवशी ही मेडिको लीगल कॉन्फरन्स विशेषतः डॉक्टर्स आणि वकील यांच्यासाठी म्हणून आयोजित केलेली आहे. मुख्य या परिषदेचा असा हेतू आहे की आज समाजामध्ये रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामधले संबंध जे बिघडलेले आहेत त्या संबंधांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी म्हणून समाजातल्या या विषयाशी संबंधित असलेल्या विविध सेक्शन ज्याला म्हणून यांनी एकत्र येऊन विचारमंथन करून त्यामधून काय करायला पाहिजे हे त्यातून काही निघावं यासाठी म्हणून या परिषदेची हे आहे, भूमिका आहे. तर यामध्ये खूप नामवंत व्यक्ती आम्ही इन्व्हाइट केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 6 न्यायाधीश विविध स्तरांमधले, याच्यामध्ये सुप्रीम कोर्टमधले निवृत्त न्यायाधीश माननीय MB शहा, त्यानंतर मुंबईचे निवृत्त चीफ जस्टिस ऑफ मुंबई हायकोर्ट श्री मोहित शहा, त्यानंतर आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये ह्युमन राईट्स कमिशनचे अध्यक्ष श्री बनुरमठ जी की जे केरळा हायकोर्टचे चीफ जस्टिस होते, त्यानंतर आत्ता सध्या सिटिंग म्हणजे आत्ता सध्या जे नॅशनल कमिशनचे जे मेंबर आहे डॉक्टर कंटीकर, त्यानंतर पूर्वीच्या अशाच या मेंबर की ज्यांचा दर्जा सुप्रीम कोर्टच्या जजचा आहे त्या राज्यलक्ष्मी राव, आणि आत्ताचे राज्याचे स्टेट कन्झ्युमर फोरमचे न्यायाधीश माननीय मंगाळेसाहेब असे 6 जण या परिषदेसाठी म्हणून येत आहेत आणि डॉक्टरांना ते मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सोशल आस्पेक्ट्स ऑफ डॉक्टर पेशंट रिलेशनशिप या विषयावरती जे सेशन आहे त्याच्यामध्ये नामवंत व्यक्तींना आम्ही बोलवलेलं आहे, पाचारण केलं आहे. समाजातल्या विविध अशा त्या घटकांचं ते प्रतिनिधित्व करणारे असे आहेत. त्याच्यामध्ये माननीय डॉक्टर VN श्रीखंडे की जे सिनियर मोस्ट सर्जन आहेत, डॉक्टर प्रफुल्ल देसाई, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियामधले आदरणीय प्रतापराव पवार आणि डॉक्टर मोहन आगाशे हेही त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. यानंतर नाना पाटेकरांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे, तर त्यांच्या कामाच्या एकूण याच्यानुसार तेही येऊन आपल्याला मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे समाजातले वेगवेगळ्या घटकांचे किंवा संस्थांचे प्रतिनिधी हे एकत्र येऊन प्रत्यक्षामध्ये डॉक्टर्सना मार्गदर्शन आणि वकिलांना मार्गदर्शन हा या परिषदेचा हेतू आहे. आणि माझी खात्री आहे की रुग्ण आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये सुसंवाद साधण्यासाठी अशा प्रकारच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे आणि त्याची सुरुवात
इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे शाखा आणि कोअर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लीगल मेडिसिन या संयुक्त विद्यमाने या परिषदेच्या दरम्यान होणार आहे.